पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील 15 दिवसाला तिथीला अमावस्या म्हणतात. 14 सप्टेंबर रोजी येणारी अमावस्या ही श्रावण अमावस्या होय. या अवस्येला पिठोरी अमावस्या असे देखील म्हणतात. या अमावस्येच्या दर्श अमावस्या देखील म्हणतात. या दिवशी बैलपोळा सण साजरा केला जातो. पिठोरी अमावस्येला स्त्रिया आपल्या मुलांचे रक्षण व्हावे म्हणून उपवास करतात. संततीची इच्छा असणारी या दिवशी व्रत पूजा करतात. पितरांना तर्पणासोबतच ही तिथी धनदेवतेसाठी सुद्धा अत्यंत फलदायी आहे. तसेच आईने मुलांसाठी करायचे जीवतीचे व्रत तसेच पिठोरीचेही कदाचित, म्हणूनच याला मातृदिन म्हणतात. आईचे पुण्य मुलांना मिळते, सुख समृद्धी त्यांच्या दारी येते. भारतीय संस्कृतीत प्रत्येकासाठी हा दिवस खास आहे, त्यापैकी हा मातृदिन होय. तर 14 सप्टेंबर 2023 रोजी पहाटे 4:48 ही अमावस्या सुरू होईल आणि 15 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 7:09 संपेल. तर पिठोरी अमावस्याचा पूजाविधी कसा आहे ते जाणून घ्या. पिठोरी अमावस्येच्या व्रतात नैवेद्यासाठी पिठाचेच सर्व पदार्थ बनवतात आणि म्हणूनच या तिथीला पिठोरी अमावस्या म्हणतात. या दिवशी मातृदिन देखील साजरा करण्याची परंपरा आहे. पिठोरी अमावस्येच्या दिवशी दुर्गा मातासह 64 देवींची मूर्ती पीठ मळून बनवल्या जातात. वंशवृद्धीसाठी, मुलांच्या सुख समृद्धीसाठी आणि दीर्घायुष्यासाठी या दिवशी महिला व्रत ठेवतात. ज्या घरामध्ये गणपती येतो अशा घरामध्ये पिठोरीचं पूजन होतं. बेदाणे घातलेली भाताची खीर हा पिठोरीचा खास नैवेद्य. या अमावस्येला पिठापासून बनवलेल्या देवीच्या मूर्तींची पूजा केली जाते, त्यामुळे या अमावस्येला पिठोरी अमावस्या म्हणतात. तसेच श्रावण अमावस्येच्या दिवशी सकाळी काय करतात, या पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने तोडून आणलेले दर्भ वर्षभर देव व पितृ दोन्ही कार्यात उपयोगात आणतात. आता या सणामागची पौराणिक कथा ऐका. विदेह नावाच्या स्त्रीला दर श्रावण अमावस्येला मुले होत व ती लगेच मरत. या कारणासाठी पतीने तिला घराबाहेर काढले. तेव्हा तिने कठोर तपश्चर्या केली. 64 देवांनी तिला आशीर्वाद दिला. पुढे ती पुन्हा घरी आली. विदेहावर प्रसन्न झालेल्या देवतांच्या कृपेमुळे तिला दीर्घायुष्य असे 8 पुत्र लाभले. 64 योगिनींची पूजा केली आणि त्यांच्या आशीर्वादाने तिची मरण पावलेली 7ही मुलं परत जिवंत झाली व त्यामुळे संतत रक्षणासाठी 64 देवतांच्या पूजनाबरोबर स्त्रीला स्वतःच्या सामर्थ्याची व मर्यादांची जाणीव पिठोरी अमावस्येला करून देते. म्हणून ही अमावस्या खूप महत्त्वाची आहे. तर अशा प्रकारे ही अमावस्या आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करायला हरकत नाही. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.